तलाठ्यांचे बहुतांश प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघाने केलाय. याविरोधात संघटनेच्या वतीनं आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी रखडलेली पदोन्नतीचा लाभ तत्काळ द्यावा, प्रलंबित वैद्यकीय बिले याचा तत्काळ लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आज अमरावती जिल्हा प्रशासनाच्या विरोधात विदर्भ पटवारी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. त्या धरणे आंदोलनाला विदर्भ मंडळाधिकारी संघाचा सुद्धा पाठिंबा आहे आणि जिल्हा प्रशासनाने पदोन्नतीसारख्या विषयात जी गेंड्याची कातडी पांघरलेली आहे, एक डीपीसी वाया घालवलेली आहे, त्यामुळे तलाठी संवर्गाची ज्या काही पदोन्नत्या होणार होत्या त्या पदोन्नत्या वेळेत न झाल्याने त्यांच्या सेवाविषयक बाबींवर दूरगामी परिणाम होणार आहे. असे असंख्य विषय की जिल्हा प्रशासन पूर्णपणे त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी काम करत आहे, त्याविरुद्ध विदर्भ पटवारी संघाने आवाज उठवलेला आहे आणि हे आंदोलन अधिक तीव्र यापेक्षाही अधिक तीव्र करण्यात येईल जर हिटलरशाहीची वृत्ती या जिल्हा प्रशासनाने सोडली नाही. संपूर्ण विदर्भातील 11 जिल्हेसुद्धा अमरावती जिल्ह्याच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मैदानात उतरतील, या माध्यमातून मी जिल्हा प्रशासनाला सूचक इशारा देऊ इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.